श्री स्वामी समर्थ, आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामधल्या काही उपयुक्त अशा टिप्स, आणि त्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपलं दैनंदिन जीवन हे सुरळीत होईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली टीप आहे आपली अशा पर्ससाठी. आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असलं तर काही पर्सला काय असतं, अशा आतमध्ये पॉकेट वगैरे नसतं, आणि काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला ठेवायच्या, आणि आतमध्ये पॉकेट नसल्यामुळे ते आपल्याला वेळेवरही सापडत नाही. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याकडे जे सोनाराच्या दुकानातले जे पॉकेट वगैरे असतात, म्हणजे आपण काही एखादी वस्तू घेतली तर त्या आपल्याकडे पॉकेट असतात, तर ते त्याचा यूज आपल्याला इथे खूप छान प्रकारे होणार आहे. तर असे पॉकेट घ्यायचं आणि आतमध्ये आपल्याला हे असं फिक्स करून द्यायचं आहे, एखाद्या सेफ्टी पिनच्या वगैरे सहाय्याने फिक्स करा, आणि छान असं आपल्याला इथे एक पॉकेट तयार होतं. आणि तुम्ही कोणतीही गोष्टी आपली त्यामध्ये ठेवू शकतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला पॉकेटमध्ये सापडत नाही खाली पर्समध्ये टाकल्यामुळे, आणि असं जर एक पॉकेट आपण तयार केलं तर आपल्याला त्या छोटी वस्तू किंवा काही आपली एखादी इम्पॉर्टंट वस्तू असेल तर ती लगेच आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे हे पॉकेट फिक्स होतं. तर दोन सिफ्ट्या पिनं लावू शकता तुम्ही, किंवा एक जरी लावली तरी छान आणि व्यवस्थित असं फिक्स होतं ते. तर बघू शकता तुम्ही एक छान असा कप्पा आपल्या इथे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच एखाद्या पॉकेटचा आपल्या पर्समध्ये उपयोग करू शकता. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा, आणि त्यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक आवडते तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पुढची ट्रिक आहे आपली ती अशा, जे आपल्याकडं कॉईल्स असतात तर त्याचं वेळेवर आपल्याला जे स्टँड असतं तर ते सापडत नाही, किंवा ते हरवलं जातं आणि ते आपल्याला नेमकं वेळेवर सापडत नाही. तर ते कॉईल आपल्याला लावण्यासाठी एक छान ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्याकडे असे नेल कटर असतात, तर नेल कटरचा हा जो वरचा भाग असतो तर तो आपल्याला जे नेल कटरचा वरचा भाग आहे तर तो आपल्याला असा कॉईलमध्ये फिक्स करायचा आहे, आणि अशा प्रकारे ठेवून द्या. बघा, व्यवस्थितपणे कॉईल फिक्स होते आणि व्यवस्थितपणे आपलं कॉईलसाठीचं स्टँडही तयार झालेलं आहे. किती छान आणि व्यवस्थितपणे आपलं स्टँड तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. पुढची टीप आहे आपली ती अशा बॉटलसाठीची. तर अशा खूप बॉटल्स आपण घरामध्ये यूज करतो पण त्या साफ करण्यासाठी आपल्याला आतमध्ये हात जात नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बॉटलमध्ये थोडेसे कडधान्याचे वगैरे दाणे टाकायचे आहे, आणि त्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये थोडंसं आपलं विम जेल किंवा आपलं साबण वगैरे असेल ते टाकायचं, आणि ते व्यवस्थितपणे हलवून घ्या किंवा स्टर करा व्यवस्थितपणे. आणि व्यवस्थितपणे स्टर केल्यानंतर बघा, आपली बॉटल खूप छान आणि मस्त अशी व्यवस्थितपणे क्लीन होते. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. तर बघा, आपली बॉटल ही खूप छान आणि व्यवस्थितपणे अशी क्लीन झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बॉटल व्यवस्थितपणे क्लीन करू शकता. तर ही टीप तुम्हाला आता पुढची खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल ठरणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला एका कापडचा असा एक तुकडा कट करून घ्यायचा आहे. खूप छोटा लागणार आहे, खूप जास्त मोठा पण लागणार नाही आपल्याला. अशा प्रकारे एक छोटासा तुकडा आपल्याला कट करून घेतल्यानंतर, असा छोटासा एक तुकडा कट करून घेतल्यानंतर तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे थोडासा, आणि त्याचे असे चार फोल्ड केल्यानंतर आपल्याला ते छोटे छोटे त्याचे कट त्याला कट द्यायचे आहे. पूर्ण डायरेक्टली कट नाही द्यायचे, थोडीशी जागावरती ठेवायचे आहे. अशा प्रकारे मी दाखवलं त्याप्रकारे तुम्ही इथे अशा प्रकारे कट देऊ शकता. छोटे छोटेच कट द्यायचे आहे, खूप मोठे कट आपल्याला इथे द्यायचे नाही आहे. तर अशा प्रकारे मी दाखवलं त्याप्रकारे सर्व कापडाला अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. तर याचा खूप छान उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, इथे अशा सर्व कापडाला मी कट देऊन घेतलेले आहे. पूर्ण टोकापर्यंत आपल्याला कट नाही द्यायचे, वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे. तर अशा प्रकारे हे कट दिल्यानंतर व्यवस्थितपणे ओपन करून बघा, अशा प्रकारे छान आणि व्यवस्थितपणे हे तयार होतं. आणि इथे आपल्याला एक तार लागणार आहे. तर ही छोटीशी तार आहे माझ्याकडे, तर ही तार आपल्याला लागणार आहे. आणि हे तारेचा खूप आणि छान असा मस्त उपयोग आता इथे आपला होणार आहे. तर अशा प्रकारे ही तार आणि हे कापड आपल्याला एकमेकांना फिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गुंडाळून घ्यायचं एकमेकांना दोन्ही पण, आणि हे आपल्याला फिक्स करायचं आहे. तर फिक्स करण्यासाठी इथे तुम्ही रबरचा किंवा एखाद्या दोऱ्याचा उपयोग करू शकता. तर इथे मी आता रबर लावून घेते आणि हे एकदम व्यवस्थितपणे फिक्स करते.
आणि इथे तुम्ही बघू शकता की छान आणि मस्त असा आपला एक टूल तयार झालेला आहे आणि ह्या टूलचा खूप छान उपयोग आता आपल्याला इथे होणार आहे। तर बघूया याचा उपयोग। तर आपल्या मिक्सरचा हा अतला भाग व्यवस्थित स्वच्छ करायला आपल्याला थोडंसं अवघड जातं, तर अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला हे टूल तयार करायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला आपल्या मिक्सरचा आतला भाग इथे व्यवस्थितपणे स्वच्छ करता येतो। आणि याला तार असल्यामुळे पाहिजे तशा प्रकारे तुम्ही हे बेंड करू शकता आणि जिथे पाहिजे तिथे व्यवस्थितपणे आपल्याला हे स्वच्छ करता येतं। तर बघा, खूप कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरीच आपलं एक छान असं मस्त असं टूल तयार झालेलं आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या टूलचा उपयोगी आपल्या मिक्सरचा स्वच्छता करण्यासाठी करू शकता। तर ही टिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढची टिप आहे आपली, आपल्याकडे जे अशा प्रकारचे दोरे असतात तर ह्यामध्ये आपल्याकडे खूप असे शिलाई मशीनच्या वगैरे सुई असतात, तरी हे दोरे आपल्याला त्या शिलाई मशीनच्या सुईमध्ये घालायला व्यवस्थित घालता येत नाही किंवा खूप टाईम लागतो घालायला, कारण त्याचे जे होल असतात तर ते खूप छोटे असतात। तर हे एक ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर इथे आपल्याला लागणार आहे एक नेल पेंट आणि या नेल पेंटचा छान असा मस्त उपयोग आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे नेल पेंट हे आपल्याला ह्या दोऱ्याच्या टोकाला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे छानपैकी, अशा प्रकारे व्यवस्थित दोऱ्याच्या टोक्याला ही नेल पेंट लावून घ्यायची आहे। आणि थोडीशी सुकल्यानंतर आपल्याला जी आपली सुई असते तर त्या सुईमध्ये हा दोरा घालायचा आहे। तर बघा तुम्ही खूप पटकन आणि हा दोरा आपला त्या सुईमध्ये जातो, कितीही छोटे टोका असलं तर अशा प्रकारे तुम्ही दोऱ्याला थोडीशी नेल पेंट जरी लावली तर खूप पटकन आपला हा दोरा त्या सुईमध्ये जातो। तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सुईमध्ये दोराही घालून दाखवते, पटकन आपला हा सुईमध्ये दोरा अशा प्रकारे व्यवस्थितपणे जातो। तर अशा प्रकारे तुम्ही हा नेल पेंटचा उपयोग आपल्या दोऱ्यांमध्ये सुई घालण्यासाठी नक्कीच करू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान आणि मस्त असा उपयोग आपला इथे झालेला आहे हा दोऱ्यासाठी। तर ह्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच सांगा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।